मी मस्त अशी करंजाची रेसिपी बनवलेली आहे मस्त लोणकडी तुपामध्ये ह्या करंजा बनवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही ह्याचा भाकूर वगैरे किती छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि इथं मी ह्या सगळ्या करंजा बनवलेल्या आहेत पूर्ण रेसिपी नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज करंजाची रेसिपी बनवणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी हा रवा भाजून घेत आहे आणि ह्या रव्यामध्ये हे तूप टाकून छान तुपावरती लोणकडी तुपावरतीच रवा भाजत आहे हे आता तूप टाकून घेत आहे मी मोठे दोन चमचे आणि छान रवा भाजून घेत आहे तुपावरती आणि ही इलायची आहे आता आपल्याला थोडीशी इलायचीची पावडर बनवायची आहे जेणेकरून आपण म्हणजे हे काही जे काही दिवाळीचं बनवणार आहोत फराळाचं त्याच्यासाठी वापरण्यासाठी फ्रेश अशी पावडर बनवल्यानंतरनं तिला वास पण छान येतो हे पहा मी आता ही पावडर बनवून घेत आहे ह्याची आणि सोबतच मी हे जे खोबरं आहे खिसलेलं हे करंज्यांसाठी मी डाब्यात खिसून ठेवलं होतं एक पाहू शकता तुम्ही पावशर खोबरं असेल त्यात मस्त असं हे लोणकडी तूप टाकूनच ते खोबरं भाजून घेत आहे मी करंजासाठी पूर्ण करंज्यांची रेसिपी मी पूर्ण दाखवणार आहे सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा हे पहा मस्त असं खोबरं भाजून मी आता धराव्यावरती टाकून घेतलं आहे सोबतच आता मी थोडीशी इथं खसखस टाकली आहे थोडीशी खसखस पण मला आपल्याला भाजून घ्यायची आता हे पहा थोडीशी खसखस भाजल्यानंतर मी त्या खसखसमध्ये थोडेसे मनोके पण फ्राय करून घेते कारण की हे करंजीच्या भाकूरमध्ये जाणार आहे त्यामुळे आता हे थोडे आपण काजू बदाम घेतलेले आहेत हे पण आपल्याला थोडेसे तुपावरती भाजून घ्यायचेत जेणेकरून भाकूर राहिला तरी खराब होणार नाही हे पहा मस्त असं मी ह्यांना भाजून घेतलं आहे थोडंसं ह्यांना आपण ठोकून घेऊ किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो ही पहा मी इलायचीची पावडर करून घेतली साखर टाकून साखर टाकल्यामुळं पटकन बारीक होते आणि आता ही फ्रेश अशी पावडर आहे सोबतच त्यात मी हे काजू बदामची पण थोडी बारीक पावडर करून घेतली ती पण आपण ह्याच्यात टाकूया करंजेच्या भाकूरमध्ये आणि ही पिठी साखर करून घेते मी त्याच्यात टाकण्यासाठी साखरपासनं मी हे साखर बनवलेली आहे आणि एक किलो रवा आहे एक किलोपेक्षा थोडा जास्त असेल सव्वा किलो वगैरे असेल तर त्याला मी जवळपास पाऊन किलो साखर टाकलेली आहे इथं पाहू शकता आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता सोबतच आपल्याला करंज बनवण्यासाठी जे आटा मळायचा आहे तर त्याच्यासाठी मी एक किलो मैदा घेतलेला आहे तो तुम्ही पाहू शकता हा एक किलो मैदा आहे थोडीसं पिठीसाठी काढून ठेवते कधी कधी पीठ पातळ झालं तर पिठीची आवश्यकता पडते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये आणि हे तूप हे लोणकडी तूपच एक किलो मैद्यासाठी एक वाटीत तूप लागतं तर मी तेवढं त्या मापानुसार तूप घेतलेलं आहे आणि हे तुपाचं मोहन घालायचं आहे आपल्याला कडकडीत हे तूप कडवून वतायचं ह्याच्यामध्ये पिठामध्ये आणि पीठ चमच्याने कालून घ्यायचं कारण गरम असणार त्यामुळे थोडंसं आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने मिक्स झाल्यानंतरनं तुम्ही पाहू शकता मी हाताने चोळून घेत आहे छान असं हाताने हे पीठ चोळून घ्यायचं जेणेकरून ते तूप जे आहे ते सगळ्या पीठाला छान लागलं पाहिजेन त्यासाठी आपण असं हाताने चोळून चोळून त्याला सगळं तूप एकत्र करून घ्यायचं असा मुटका व्हायला पाहिजे हा मुटका झाल्यावरती समजायचं ह्याला एकदम मापात तूप आहे जर मुटका नाही झाला तर तूप कमी पडलं किंवा जास्त झाला तर जास्त पडलं हे आपण समजून जायचं मुटका व्हायला पाहिजे म्हणजे छान होतं आणि थोडंसं मी कोमट पाणी घेऊन मळत आहे तुम्ही दूध पण घेऊ शकता तुमच्या आवडीवरती आहे पण मी हलकंसं कोमट पाण्यामध्ये हे पीठ मळले आणि घट्टच पीठ मळले पाहू शकता आता हे पीठ मी भिजून देणार आहे चांगलं एक दोन तास भिजून देणार आता मी हे भिजून दिल्यानंतर ना मी ह्याच्या करंज्या लाटून घेतल्यात तुम्हाला मी करंजी लाटून पण दाखवणार आहे हे पहा किती मस्त अशा करंज्या लाटून घेतल्या आहेत खूप छान फुकतात हे पीठ मी छान मळून आता ह्याच्या असे काप करून घेतलेत म्हणजे ह्याचे पेढे काढून घेतलेत म्हणजे आपल्याला लाटायला पण सोपं जातं पटपट लाटता येतं आणि थोडीशी पिठी लावून लाटलं की एकदम सरसर लाटतं बिलकुल चिटकत वगैरे नाही हे पहा अशा पद्धतीत मी हे लाटून घेते आणि खूप छान करंज्या लागतात ह्या खायला ह्याला खूप छान पदर पण येतात आणि एकदम कुरकुरीत अशा सॉफ्ट लागतात कारण आपण ह्याला लोणकडी तुपातच हे पीठ पण मळलेलं आहे हे पहा अगदी साचा वगैरे काही घ्यायची गरज नाही अगदी झटझटपट झटपट तयार होतात म्हणजे बिलकुल वेळ पण लागत नाही आता ह्याच्यामध्ये दोन चमचे सारण भरून घेतले मी सोबतच आता हे करंजी मी चिटकून घेत आहे हे पहा आता हे अशी खाली पळपटावत ठेवून थोडीशी दाबून घ्यायची दाबून घेतल्यानंतर चांगलं म्हणजे चिकटलं जातं आणि आता ह्याला आपण ह्या चमच्यानी ह्याचं ते कडचं कापून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीत किंवा तुम्ही ह्याला मुरम मुरम पण घालू शकता म्हणजे असं डिझाईन पण करू शकता तसं तर मला येत नाही डिझाईनचं करते मी कधी कधी प्रयत्न पण नाही एवढं जमत हे पहा आता हे सगळ्या करंज्या मी ताटात काढून आणल्यात तेल छान गरम केलं जास्त पण कडक करायचं नाही अगदी मध्यम कडक करायचं आणि मध्यम तेलावरतीच परतायचं हे पहा परतायचंच म्हणते सॉरी तळायचं आणि किती मस्त याला फोड येतात ते तुम्ही पाहू शकता आणि मस्त अशा ह्या करंजा मी तळून घेतलेल्या आहेत आणि खाण्यासाठी हे करंजा एकदम नरम राहतात बिलकुलही या आठ पंधरा दिवस जरी राहिल्या तरी अशाच नरम राहतात बिलकुल कडक होत नाहीत आणि खाण्यासाठी टेस्ट तर खूप टेस्ट खूप छान लागतात